या अर्थसंकल्पामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट घोषित केले आहेत, एक तर सगळे चालू असलेले प्रोजेक्ट म्हणजे जुने प्रोजेक्ट आहेत किंवा केंद्र सरकारच्या मदतीतनं जे प्रोजेक्ट होणार आहे. उदाहरणादाखल नांदेड जालना रस्ता 6000 कोटी केंद्र सरकारने हा रस्ता घेतलेला आहे. यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना पिण्याच्या पाण्याच्या केल्या ही केंद्र सरकारची योजना आहे. ज्या काही सिंचनाच्या योजनांकरता निधी घोषित केला त्याही करता प्रधानमंत्री सिंचन आणि बळीराजा योजनेचे पैसे केंद्र सरकार देत आहे. त्यामुळे एकीकडे केंद्र सरकारला नावं ठेवायची आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या मग त्या रेल्वेच्या योजना असो की इतर कुठल्याही योजना असो, मेट्रोच्या योजना असो, या सगळ्या योजना केंद्र सरकारच्या मदतीने होणाऱ्या योजना आहे. आम्हाला आनंद आहे या योजना घोषित केल्या, पण त्याच्यासोबत हे जोडायला पाहिजे होतं की याच्याकरता भरीव निधी हे केंद्र सरकार आम्हाला देत आहे ते मात्र सांगायला हे सरकार पूर्णपणे या ठिकाणी विसरलं आहे.